बिग बॉसच्या घरात होणाऱ्या कल्ल्यावर अनेक कलाकार व्यक्त होत आहेत. अशातच बिग बॉस फेम सुरेखा कुडची यांनी जान्हवीची खरडपट्टी काढली. जान्हवीने नुकतंच घरात वर्षाताई यांच्या अभिनय आणि मिळालेल्या पुरस्कारांबद्दल भाष्य केलं होतं. याबद्दल आता बिग बॉस फेम सुरेखा कुडची यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करत जान्हवीवर टीका केली आहे. त्या म्हणाल्या, आजचा एपिसोड पाहिला, पॅडीला हार्ट नाही दिलं हे जरा चुकीचंच नाही वाटलं का? असो, पण सूरज वा, तू म्हणालास की आईची कमी भासते. मुलांना जन्म दिल्यानंतर आई गेली तर त्या मुलांना आईचं प्रेम नाही मिळत. मी समजू शकते तुझ्या भावना. तुझं बोलणं ऐकत असताना तिथे येऊन तुला मायेने जवळ घ्यावं वाटलं. तू आज मन जिंकलंस, कायम असाच राहा आणि खुश राहा. तर पुढे त्यांनी म्हटलं आहे की जान्हवी की कोण आहे ती तिला तर विजयी घोषित करा, कारण घरातील ती सोडून बाकी मूर्ख, बेअक्कल, निर्लज्ज, बिंडोग आहेत. सगळ्यांना ती घराबाहेर काढणार म्हणते. तिला बिग बॉस यांनी विशेष अधिकार दिलेत का? शी. पुढे आणखी एक पोस्ट करत त्यांनी, नादी लागू नका, खोटारड्या, मुलांसमोर केस उडवत येणं, घाणेरडी ऍक्टिंग, घाणेरडं तोंड, ओव्हर ऍक्टिंग, पुरस्कार देणाऱ्याला पश्चाताप होत असेल, वर्षा उसगावकरला का घेतलं म्हणून, अशी भाषा चालते? मराठी माणूस ते खपवून घेईल, आजचा क्लायमॅक्स. असं म्हणत कडक शब्दात जान्हवी किल्लेकरची शाळा घेत वर्षा उसगावकर यांना पाठिंबा दर्शवला आहे. तर तुम्ही देखील सुरेखा कुडची यांच्याशी सहमत आहात का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.